नेर येथील निर्मल बन्सी लॉन येथे नेर दारव्हा दिग्रस तालुक्यातील अनेक नेत्र रुग्णांचं शिबिर घेण्यात आलं होतं. त्यांची तपासणी पुन्हा नेर येथील निर्मल बन्सी लॉन येथे करण्यात आली. यावेळी मंचावर अन्न औषधे प्रशासन मंत्री व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे अध्यक्षस्थानी विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर तात्यासाहेब रहाणे, मनोज नाल्ले, वैशाली मासाळ, अर्चना इसळकर व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते. डॉक्टरांना 2008 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री मिळाली. डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांनी अनेक रुग्णांवर स्वतःच्या हाताने शस्त्रक्रिया करून अनेकांना दृष्टी प्रदान केल्या. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी डोळ्याची काळजी घेताना आपल्या डोळ्याला पदराने, टॉवेलने न पुसता कापसाने पुसावे. कापसाने डोळे पुसल्यानंतर रुग्णांचे डोळे लवकर बरे होतात. ज्या रुग्णांच्या तपासण्या झाल्या आहेत अशा सर्व रुग्णांना नेर दारव्हा दिग्रस येथील कुठल्याही शासकीय अध्यक्षीय भाषणामधून संजय राठोड यांनी म्हटले. नमस्कार. मागच्या 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये आपण इथे 577 रुग्णावर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. या शस्त्रक्रिया बिना टाक्याच्या डोळ्यामध्ये लेन्स बसवून केल्या आहेत. या रुग्णांची आज पुनर्तपासणी होत आहे. त्यांना औषधं पुन्हा दिली जाणार आहेत. त्यानंतर त्यांना चष्मे वाटले जाणार आहेत. या सर्व रुग्णांना एवढंच मला सांगायचं आहे की तुम्हाला जे मी कागदावर लिहून दिलं आहे ते कागदावर लिहून दिलेल्या सगळ्या सूचना तंतोतंत पाळाव्यात. डोळ्याची काळजी घ्यावी आणि पुन्हा 24 मार्चला आपण नेर किंवा दारव्हा किंवा डिग्रेस या शासकीय दवाखान्यात येऊन चष्म्याचा नंबर काढून घ्यावा. हे सगळं शिबिर माननीय आमदार श्री संजयभाऊ राठोड साहेब यांच्या मदतीने झालं आहे आणि त्यांनी या शिबिरामध्ये सर्व सहभाग नोंदवून या सर्व रुग्णांना बिना टाक्याच्या शस्त्रक्रिया व्हाव्या यासाठी सर्व प्रयत्न केलेले आहेत. तर त्यांना त्यांचंही मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि सर्व पेशंटना चांगलं दिसावं यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.